रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी येथे 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करणार असल्याची मंत्री उदय सामंत यांची घोषणा. आज ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले काही धोरणात्मक निर्णय. यानुसार कोरोनाला कसं रोखता येईल याबाबत सविस्तर चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासमवेत मंत्री उदय सामंत यांनी केली. त्याचप्रमाणे वालावलकर रुग्णालय हे नॉन कोविड म्हणून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. घरडा हॉस्पिटल, वसतिगृह, इमारतीही जिल्हा प्रशासनानं ताब्यात घ्यावीत आणि या ठिकाणी कोरोना रुग्णांवर तातडीनं उपचार करण्यात यावेत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. खासगी रुग्णालयही ताब्यात घेण्यात असल्याची माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली. त्याचप्रमाणे उद्यमनगर येथे 100 खाटांचं लवकरात लवकर कोविड सेंटर सुरू करण्यात येण्याची घोषणाही त्यांनी पुन्हा केली. सोमवारपासून दापोली तालुक्याला दापोली तालुका आरोग्य अधिकारी हा दापोली तालुक्यातील स्थानिकच मिळेल असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सध्या तालुका आरोग्य अधिकारी दापोली यांचा कार्यभार वंडणगड अधिकाऱ्यांकडे असल्यामुळं कार्यबाहुल्याचा फरक पडतो आणि म्हणून सोमवारपासून हा बदल करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेच्या वेळेला दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि सोशल डिस्टन्सचा नियम पाळावा असंही यावेळी त्यांनी नमूद केलं.